आणि दोन्ही विद्यार्थ्यांनी रिपीट केलं. म्हणजे असं आपण फर्स्ट टाइम नीट दिली त्यावेळेस किती मार्क्स आले होते? 501. 501. म्हणजे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातून लातूरला येतो, लातूरला येऊन या ठिकाणी इथल्या कॉम्पिटिशन मध्ये राहतो आणि कॉम्पिटिशन मध्ये राहत असताना पहिल्याच अटेम्प्टला या ठिकाणी 501 मार्क्स येतात. आणि जर पाहिलं असता सर त्यावेळेस आपल्याकडे काउन्सिलिंग होतं, पण 501 मार्काला सुद्धा त्यावेळेस सेमी गव्हर्नमेंट मिळत होतं. पण सरांची आणि विद्यार्थ्याची जिद्द अशी होती की आम्हाला या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट मिळतो. आमच्या विद्यार्थ्याची क्वालिटी आणि आमचा विद्यार्थी एवढा अभ्यास आहे की तू या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज मिळवू शकतो. म्हणून सरांनी आणि विद्यार्थ्यांनी एक वेळेस चान्स घेतला आणि त्या चान्सचं या ठिकाणी आपण सोनं झालं असं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मग आता हा तुम्ही रिपीट ज्यावेळेस करत होतात किंवा रिपीटची ज्यावेळेस तुम्हाला संकल्पना आली, मग त्या संकल्पनेमध्ये तुम्हाला तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमचं मत काय होतं की आपल्या विद्यार्थ्यांनी रिपीट करावं की आपल्या विद्यार्थ्यांना जे 501 मार्क आहेत त्या 501 मार्कांना समाधान होऊन ॲडमिशनला म्हणजे पुढच्या प्रोसेसमध्ये राहणं गरजेचं आहे? नाही, कारण काय, कारण ज्यावेळेस सानिकांनी परीक्षा दिली 501 मार्क पडले, पण तिची जे होती की मला MBBSच व्हायचे. मग आम्ही काय विचार केला, मुलं काही काही 1, 2, 3 रिपीट देतात, मग आपल्या मुलींनी 1 रिपीट दिलं म्हणून काय होतंय बघू म्हणलं. कारण 501 पडते तर त्या अर्थी हुशार विद्यार्थी जर 97% 501 जातो, मग आम्ही RCC मोठे गावकर सरांची तिथे आलो, त्यांना विचारलं की 501 मुलीला आहेत, मग त्यांनी सांगितलं की 501 आहे, तुम्ही काय घाबरू नका, पुढच्या वर्षी ती 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागेल, ते अभ्यास करीन, आमच्यावरती जबाबदारी सोडा. मग आम्ही रिपीटचा त्यांनी सल्ला दिला, आम्ही रिपीट केलं. मग ह्या वर्षी 2022 त्यांनी रिपीटची परीक्षा दिली आणि रिपीटची ज्या दिवशी परीक्षा होती काय रिपीटची परीक्षा ओके ज्या दिवशी होती आम्हाला सेंटरला इकडे मुलींना सोडवलं तर आमचं गाव वीट असल्यामुळे उस्मान जिल्ह्यात होतं, 150 किलोमीटर अंतरावरून यायचं होतं. पण त्या दिवशी जसं आमचा काळा आणि आमच्या घरावर असा काळाने हे केला की ते आमच्या आईचं निधन झालं त्या दिवशी सकाळी 5:30 वाजताचं दुःखद निधन झालं. मग आता मुलीकडे यायचं म्हणल्यानंतर तिला दुःख स्वस्थ होणार नाही, परीक्षा नीट देणार नाही, म्हणून आम्ही सगळ्यांना सांगितलं मोबाईलवर काय कोणी स्टेटस ठेवू नका किंवा काहीच नाही. मग कोणीच ठेवलं नाही, मग त्या दिवशी निधन झालं. पण तिला आम्ही कळून दिलं नाही की आता आईचं निधन झालं आहे, म्हणून परीक्षा झाली तरी तिला आम्ही कळून दिलं नाही. मग परीक्षा झाली, ती गावी आली, गावी आल्यानंतर पुन्हा संध्याकाळी तिला माहिती झालं. पेपर आम्ही रात्री लगेच 2 वाजता आम्ही पेपर तपासला 4 वाजेपर्यंत, तर 568 मार्क येत होते. मग तिला आनंद झाला की मी आता गव्हर्नमेंटला लागते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहत असाल की पालक म्हणून काय सिच्युएशन आली होती आणि त्या सिच्युएशनला सरांनी कशा प्रकारे सामोरे गेले. म्हणजे सकाळी सरांच्या आईचं दुःखद निधन झालं आणि विद्यार्थ्याचा पेपर या ठिकाणी 2:30 होता. मग विद्यार्थ्याला या ठिकाणी या गोष्टीबद्दल माहिती द्यावं की नाही द्यावं आणि दिली तर काय रिॲक्शन्स येतील, त्या सर्व गोष्टीचा विचार करून सरांना त्यावेळेस त्या सिच्युएशनला जे योग्य वाटलं ते योग्य पद्धतीनं सरांनी त्या गोष्टी केल्या आणि आज त्या विद्यार्थ्याला म्हणजे आज म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षी त्या विद्यार्थ्याला 568 मार्क या ठिकाणी आलेले आहेत. हा आनंद या ठिकाणी एक प्रकारे इकडे दुःखही झालं आणि एक प्रकारे या ठिकाणी आनंदही झाला. हे सरांना या ठिकाणी जर पाहायचं आनंद आणि दुःखाचा या ठिकाणी विचार जर केला असता तर अशीच सिच्युएशनमध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा समोर जायचं असतं त्या व्यक्ती या ठिकाणी विचार करू शकत नाही, पण सरांनी त्या ठिकाणी शांत डोक्याने विचार करून विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या वळणावरती ठेवलं त्यांनी आणि आपलेचे जे कर्तव्य ते कर्तव्य सुद्धा त्या ठिकाणी काळजावर दगड ठेवून त्या ठिकाणी पूर्ण पार पाडले. हे सरांचं खूप मोठी गोष्ट आहे, कारण अशी सिच्युएशन आल्यानंतर माणूस खूप बेभावून जातो, पण सरांनी संयमाने या गोष्टीत खूप चांगली वाट काढली आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचंही कल्याण झालं आणि सरांना या ठिकाणी पुढे जी काही आता पुढची प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्येही सरांना बरंच काही माहिती मिळाली त्यामध्ये. आता आपण या ठिकाणी आता जसं तुम्ही म्हटलात की मोठ्या गावकर सरांनी आम्हाला रिपीट करायचं सांगितलं आणि रिपीट सरांचा आम्ही सल्ला ऐकला आणि सल्ला ऐकून या ठिकाणी आम्ही पुढे प्रयत्न केला. मग हा सल्ला ऐकल्यानंतर आता आमच्या इथं लातूरमध्ये जर विचार केला मोठ्या गावकर सर म्हणजे लातूरची शिक्षणाची पंढरीच आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस तुमचे मार्क्स आले त्यावेळेस तुम्ही सरांना याबद्दल कल्पना दिल्यानंतर सरांना किती पत आनंद झाला याबद्दल? कारण सरांना ज्यावेळेस हा मार्ग कळाले मग त्यावेळेस ते म्हणले आपल्या मुलीचा नीटला नंबर लागतोय. ओके. आणि नीटला नंबर लागतोय म्हणल्यानंतर मग आम्ही काउन्सिलिंग केली, कारण आता काउन्सिलिंग कुठं करायची. मग आम्ही लातूरमध्ये बघितलं 1-2 ठिकाणी, पण ते म्हणजे असं गेल्यानंतर ते म्हणायचे आमचे सीट फुल झालेत, आमचे सीट फुल झालेत. मग आमचे जे आपले
आविष्कार हॉस्टेल आहे, त्यांच्यासमोर पहिलं किशोर कारशेकर यांचं सरांचं स्टुडंट हेल्पलाईन सेंटर होतं. मग त्याशी आपलं बघत म्हणलं आपण भेटून यावं म्हणलं. आपलं गेलो, बघितलं, त्यांना भेटलो. सरांनी आम्हाला असं मार्गदर्शन केलं की ती खरंच म्हणजे असं मनातून मुलांना नीटला आपले घरचे मुलं असते ना आणि मुलं आपण लावू शकतो असं त्यांनी मला मुलाचा मार्गदर्शनाचा सल्ला दिला. आणि त्यांच्याकडे मी काउन्सिलिंगसाठी पूर्ण कागदपत्रे डॉक्युमेंट दिले. त्यांनी आमच्या गेल्या वर्षी जी सानिका लागली तिचं पूर्ण काउन्सिलिंग करून तिचं जळगावला सिलेक्शन झालं. त्यावेळेस आम्हाला इतका आनंद झाला की तो गगा आनंद जो आहे तो गगनात मावे नसावी. अच्छा, इतका मोठा आनंद झाला. तर या ठिकाणी पहिल्या मुलीसाठी आपण जर विचार केला असता गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव हे कॉलेज मिळालेलं असताना त्याचाच या ठिकाणी आदर छोट्या बहिणीनं पण घेऊन छोट्या बहिणीला सुद्धा या वर्षीचे 2023 नीट एक्झाम झाली. त्या नीट एक्झाममध्ये जी काही आन्सर की आलेली आहे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटची, त्या इन्स्टिट्यूटच्या आन्सर की अनुसार मार्क काढले असते. 631 एवढे मार्क्स या छोट्या बहिणीला सुद्धा या ठिकाणी किंवा संचिताला सुद्धा या ठिकाणी पडलेले आहेत. तर आता एकाच घरात 2 MBBS डॉक्टर या ठिकाणी होणार होते, म्हणजे होणार आहेत या ठिकाणी, हे सरांनी या ठिकाणी हे डॉक्टर होण्यासाठी स्वतःही काय कष्ट घेतले आणि त्या विद्यार्थ्यांनी या कष्ट कसं घेऊन एवढे मार्क्स मिळवले याबद्दल सर थोडक्यात आपल्याला माहिती देते. कारण सानिका हे गव्हर्नमेंट जळगावला लागल्यानंतर दुसरी आपली संचिता जी आहे तिची लहान बहीण, मग ती बी म्हणली मी बी आता नेटची परीक्षा देणार, चांगले मार्क पडणार. मग ती बी या आरसीएससीमध्ये 10वीला तिथून निघाल्यानंतर तिचं ॲडमिशन लातूरला घेतलं आपल्या कॅम्ब्रिज कॉलेजला. तिथल्या बी शिक्षकांनी तिला वेळोवेळी व्यवस्थित मदत केली आणि तिचं आरसीएससीचे क्लास 2 वर्ष पूर्ण करून तिला बी 100% स्कॉलरशिप मिळवली तिने. आणि 2 वर्ष तिथंच राहिली, फक्त आम्हाला मेस आणि हॉस्टेलचा खर्च लागला. त्याच्यानंतर तिला बी आत्ता ज्यावेळेस 2023 तिने नेटची परीक्षा दिली त्यात 631 मार्क येतात. तिचाही नंबर आता काउन्सिलिंग करून जिथे समजा नंबर लागन तिथे नंबर लागन. पण हे मुलांनी यशाचं शिखर जी पार केले काय त्याचा आनंद आणि अभिमान बी आहे. आपण जे आपण कष्ट केलं आहे, जे आपण व्यवसायातून रोज आपण फुलं विकून किंवा असे फोटो काढून जे कष्ट केले त्याच्यात मुलांनी जी त्यात आणि भर टाकून जी यशाचं शिखर गाठलं आहे त्याच्यामुळं भरपूर असा आनंद होतो की एका घरात 2-2 डॉक्टर होणं म्हणजे आजच्या परिस्थितीला हे शक्य नाही ना, सहज नाही. कारण आपली अशी काही पहिले आपल्या घरात डॉक्टर नाहीत किंवा असे नोकरदार नाहीत ना. बरोबर, कारण आपल्या फॅमिलीला असं की कोणीतरी चांगलं मार्गदर्शन करत आहे किंवा कोणीतरी खूप शिक्षित आहे आणि तो विद्यार्थी आपल्या वेळोवेळी आपलं मार्गदर्शन, असं काही नसताना सरांनी स्वतः प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन प्रत्येक ठिकाणी स्वतः फिरून प्रत्येक ठिकाणी कोचिंग कशी आहे काय या सर्व गोष्टीची स्वतः माहिती घेऊन मग विद्यार्थ्याला कुठे गेल्यानंतर त्याचं आउटपुट भेटेल याच ठिकाणी सरांनी इन्स्टिट्यूटला त्या ठेवलं. आणि त्या ठिकाणी ठेवून त्या विद्यार्थ्यांनी राहिल्यानंतर सुद्धा जे या पालकाचे कष्ट होते या पालकाच्या कष्टाची कुठंतरी चीज करून या विद्यार्थ्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी दाखवले. कारण जसं आपण पाहतो की काही विद्यार्थी फर्स्ट रिपीट करतात, सेकंड रिपीट करतात, पण रिपीट करणं पण या ठिकाणी आज सोपं नाही आहे. कारण रिपीटमध्ये मार्क वाढतीलच अशी पण काही गॅरंटी नाही, मार्क्स कमी पण होऊ शकतात. पण या दोन्ही विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण पाहिलं असता दोन्ही विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी खूप चांगले मार्क्स वाढलेलेच आहेत आणि वाढून या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज दोन्ही विद्यार्थी MBBSला लागतील एवढे या विद्यार्थ्यांचे चांगले मार्क आलेलेच आहेत. आता हे मार्क्स घेत असताना विद्यार्थ्यांचे कधी तुम्हाला फोन आले किंवा विद्यार्थी कधी सांगत होते का आम्हाला एवढा अभ्यास करावा लागत आहे किंवा आम्ही क्लासमध्ये क्लास टेस्टमध्ये किती मार्क्स येतात अशाबद्दल तुम्ही कधी त्यांचा फीडबॅक घेतला आहे का विद्यार्थ्याचा? कारण आम्हाला आरसीएससी क्लासेसचे वारंवार म्हणजे रोज परीक्षा झाल्या की त्यांचा मेसेज यायचा किती मार्क पडले, किती मार्क आहेत. मग कधी कधी ते एखाद वेळेस फोन बी यायचा कॉलेजमधून तुमच्या मुलींना इतके मार्क पडलेत अभिनंदन. मग पण आम्ही एवढं माहीत होतं आम्हाला की आपण मुली अभ्यास करतात, आपण त्यांना डिस्टर्ब करायला नको. तुम्ही किती पडलेत, कमी पडले, जास्त पडले ते कधी म्हणायचं नाही. कारण आपण जर समजा त्यांना रिस्पॉन्स दिला किंवा तुम्ही मार्क कमी पडले तर ते मुलं काय होते तर असे डिप्रेशनमध्ये हे करतात. कारण आपल्याला मुलांचं वा पालकांचं लक्ष आहे, मग ते आपल्याला त्रास होतो ना. मग त्याच्यामुळे आम्ही काय त्यांना कधी त्रास दिला नाही किंवा कधी तुम्ही अभ्यास करा कमी जास्त करा काय नाही, तुम्हाला जेवढा अभ्यास होतो तेवढा तुम्ही करा, तुम्हाला जेवढं मार्क पाडायचे तेवढे पाडा, कमी मार्क पडले तरी आपलं काही नाही नंबर लागणार आहे. कारण ही जी असतं ही विधिलिखित असलं म्हणल्यासारखं, कारण तुम्हाला जे काय होणार आहे ते होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या हातात काही नाही, करणारा तोच पांडुरंग पांडुरंगच म्हणायचं.
कारण पांडुरंगा आपल्या जगात आहे तो पांडुरंगाशिवाय काहीच होत नाही. बरोबर. कारण त्याच्यामुळे मुलींना आपण काय कधी आपण हे केलं नाही किंवा बर्डन दिलं नाही किंवा तुम्ही अभ्यास कराच म्हणून. कारण आपल्याला माहिती आहे मुली हुशार आहेत, मुली अभ्यास करणार आहेत, मुली जिद्दी आहेत आणि मुली काय करून आपलं नाव यशाच्या शिखरावर नेणार आहेत हे आम्हाला माहिती होतं. ते आता सरांनी जसं सांगितलं की सरांना जसं या ठिकाणी विद्यार्थ्यावर आपला कॉन्फिडन्स होता आणि या कॉन्फिडन्सपेक्षा की विद्यार्थी कसा अभ्यास